महाराष्ट्राच्या इतिहासाची नोंद जर करायची असेल तर देवेंद्र फडणवीसांनी काय दिलं? समृद्धी महामार्ग दिला, मुंबईला मेट्रो दिली, अजून चार ठिकाणी वेगळे वेगळे प्रकल्प दिले. थोडंसं मागे गेलं तर दिसतं काय, देशातला पहिला सर्वात वेगवान महामार्ग नितीन गडकरी यांनी दिला. पण ज्यावेळेला गडकरी आणि फडणवीस रस्ते बांधतात तेव्हा काही लोकांना पोटदुखी होते. बघा काय आहे की या पोटदुखीचा इलाज हा जनता करत असते, याची डॉक्टर जनता आहे. आणि बघा त्यांना दोष देता येत नाही. जेव्हा अशी कामं आम्ही करतो त्यावेळी त्यांना रात्री स्वप्नात दिसतं की त्यांच्या राजकारणाची दुकानं बंद होत आहेत, कारण लोक त्यांना विचारतात की तुम्ही इतक्या वर्षात हे का नाही करू शकलात, जर हे करू शकले तर तुम्ही का नाही करू शकलात. ट्रान्स हार्बर लिंक, 22 किलोमीटरचा ब्रिज 50 वर्ष झाला नाही तो 7 वर्षात कसा बांधता आला, कोस्टल रोड 40 वर्ष झाला नाही तो आता पूर्णत्वास कसा आला, हे प्रश्न ज्यावेळेस विचारले जातात. किंवा ज्यांनी मुंबईवर 30-30 वर्ष राज्य केलं त्यांना जर प्रश्न विचारला की मुंबईला तुम्ही दिलेली एक गोष्ट सांगा, एक, ते नाही सांगू शकत. नाही, त्यांचा दावा असा असतो की कोस्टल रोड त्यांनी दिला म्हणून. नाही, ते तर दावा कशावर आहे, ताजमहलही त्यांनी बांधला असा दावा करू शकतात. त्यांच्या दावा करायला थोडे पैसे लागतात. पण फॅक्ट अशी आहे की जेव्हा पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते, केंद्रातही त्यांचं सरकार होतं, राज्यातही सरकार होतं, चव्हाण साहेब वारंवार दिल्लीला जायचे पण कोस्टल रोडची एक फाईल देखील हल्ली नाही. मी मुख्यमंत्री झालो, दिल्लीमध्ये 6 बैठका घेतल्या, 3 मंत्री बदलले, पण कोस्टल रोडला मान्यता मिळाली कारण त्याच्याकरता एंटायरली न्यू डिस्पेन्सेशन तयार करायचं होतं. बिलकुल. आणि ते करून आणलं. खरं म्हणजे ते काम MSRDC आणि MMRDA करावं असं आमच्या डोक्यात होतं. मला उद्योजी त्यावेळेस म्हणाले की अहो आमच्या कॉर्पोरेशनला काहीच नाही आहे, हे काम आमच्या कॉर्पोरेशनला तुम्ही द्या. मी म्हटलं ठीक आहे, प्रेझेंटेशनला मी कॉर्पोरेशनला घेऊन गेलो होतो म्हणून ते काम कॉर्पोरेशनला दिलं. तेवढंच, मग त्यांचं जर काही योगदान असेल तर आमच्या कॉर्पोरेशनला द्या, त्यांनी म्हटलं आणि मी ते कॉर्पोरेशनला करायला दिलं, एवढंच त्यांचं योगदान आहे. आणि त्याच्यानंतरही काय होतं आपल्याला कल्पना आहे. आता त्याला आम्ही परत नवीन सरकारमध्ये आल्यानंतर वेग दिला आणि ते काम पूर्ण करतो.